महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले द्वारा आज पत्रकार परिषद लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कल के दौरे के संदर्भ में विस्तृत जानकारी देते हुए कहा कि देवेंद्र फडणवीस राज्य के मुख्यमंत्री बने, इसी कारण समृद्धि महामार्ग सकारा गया है। सन्माननीय मोदी जींच्या नेतृत्वाचं कधी शक्ती प्रदर्शन करायची गरज पडत नाही। ज्या ठिकाणी मोदीजी जातात त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जनताही रस्त्यावर असते, त्यांना जनतेला जमा करावं लागत नाही, जनतेला आणावं लागत नाही। खरं तर त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या कार्यक्रमाचं प्रेझेन्स केलं पाहिजे म्हणून कार्यक्रम आहे। आता जालन्याचा नागरिक नागपुरात बोलवणे, कार्यक्रमाला येणे, जालन्याचा शेतकरी येणे, काल तुम्ही जर तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितल्या असाल तर शेतकऱ्यांनी असे क्लिप टाकल्या की माननीय देवेंद्रजी एकनाथजी आपले धन्यवाद, आमचं भविष्य उज्ज्वल आपण केलं। खरं तर त्या जिल्ह्यामध्ये त्या मोदींचा कार्यक्रम दिसावा आणि तिथल्या लोकांनी त्या कार्यक्रमाचा मध्ये प्रेझेन्स असावा म्हणून त्या ठिकाणी हे 8-9 कार्यक्रम घेतलेले आहे। शेवटी इतक्या दोन भावना लोकांच्या, बुलढाण्याहून यायचं का, औरंगाबादहून यायचं का, आम्ही सांगितलं नका येऊ, त्याच ठिकाणी कार्यक्रम करू आणि म्हणून हा कार्यक्रम आहे।